राज्यातील कर्मचाऱ्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात पुकारलेल्या संपाला नगरमध्ये राजपत्रित अधिकारी महासंघानं पाठिंबा दिलाय. अधिकारी महासंघानेही लक्ष वेध दिन पाळत विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी लाक्षणिक संपाला नगरमधील कामगार कष्टकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलाय. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, लाल बावटा युनियन, विडी कामगार संघटना, हमाल मापाळी संघटनांसह विविध कामगार कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या मैदानात निदर्शने केली. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर, जिल्ह्याचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष विलास पेदराम, शिक्षक संघटनेचे अप्पासाहेब शिंदे, महापालिकेचे आनंद लोखंडे, कॉम्रेड आनंदराव वायकर, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, कामगार नेते मेहबूब सय्यद, ॲडव्होकेट सुभाष लांडे, शंकर न्यालपेल्ली, बहिरनाथ वाकळे, शिक्षक संघटनेचे राजेंद्र लांडे, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सुरेखा आंधळे, MD बनकर आदी उपस्थित होते. केंद्र सरकार घेत असलेल्या चुकीच्या कामगार धोरणाविरोधात हल्ला चढवून संताप व्यक्त करण्यात आलाय. आपल्या नवीन मागण्या तर आपण करतो, नवीन मागण्या राहू द्या, म्हणजे जुनं जे आमचं टेट टिकू द्या, ही मागणीची वेळ आलेली. म्हणून कामगार सुरक्षा झाली राहिली पाहिजे. जे सार्वजनिक उद्योग धंदे जे खाजगीकरण चालू आहे त्याच्यामुळं सगळ्यात प्रचंड तोटा तो झालाय. सध्या जो कामगार कर्मचारी कामावर आहे त्याला घरात बसायची वेळ आलेली आहे. म्हणून या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला असे निर्देश दिलेले आहेत की सर्व संघटित कामगारांना आजच्या महागाई निर्देशांकानुसार जीवन जगण्यासाठी किमान 21,000 रुपये मानधन वेतन दिलं पाहिजे. आणि हमाल मापाडी कामगारावर जे सांगतात आलेले आता पण 36 महामंडळ विलिनीकरणाचा जो भाग मागच्या सरकारने घातला होता, आमची जी कामगारांची माथाडी पतसंस्था आहे त्याच्यातून माथाडी मंडळातून त्याची कपात करू नये असा GR या शासनाने काढला. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की पतसंस्था पगार म्हणजे कामगारांनी तिथं पगाराच्या याच्यातून कपात झाली नाही पाहिजे. म्हणजे संघटना कुठेतरी मोडून निघती आणि त्यांचं सरकारच्या मागच्या सरकारचं उद्दिष्ट ते होतं की यांचे जे ज्या पायावर या संघटना उभे आहेत तर एक पाय काढून घ्यायचं काम या मागच्या सरकारने केलं होतं. एकही होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आणि तुम्ही इथून मागचा जो 5 ते 6 वर्षाचा काळ अनुभवला, सगळ्यात जास्त जातीयवादी मोर्चे याच काळामध्ये निघाले, सर्वात जास्त बलात्कार याच काळात झाले, मेगा भरती करू म्हटले, मेगा भरतीची जाहिरात सुटली होती फेब्रुवारी 2016 ला. 2016 ते आज 20 चालू झाले, अजूनही त्या मेगा भरतीचे फक्त फॉर्म भरलेत, प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याच्या नंतरचा प्रश्न आहे की जिल्हा रुग्णालयांचं खाजगीकरण करणार आहे. यामध्ये बरेच लोक सामान्य आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त. उद्या विचार करा, ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्हाला 10 रुपयाचा टेस्ट पेपर मिळत होता, उद्या जर त्याचं खाजगीकरण झालं तिथे तुम्हाला 1,000 रुपये रजिस्ट्रेशन नोंदवावं लागेल. म्हणजे गरीब जनतेची, पत्रकार बंधूंना माझी एवढी रिक्वेस्ट असेल, आम्ही फक्त पगारासाठी बाहेर पडलेलो नाहीये, त्याच्यात समाजाचा सुद्धा बराच विचार केलेला आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.